नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन केंद्रानं एक अनोखं संशोधन देशातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केलंय. जंगली आणि स्थानिक वाणाचे कापूस एकत्र करून रंगीत कापसाचं वाण संशोधित करण्यात त्यांना यश आलंय. या रंगीत कापसाची माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर इथे जाणार आहोत. केंद्रीय कापूस संशोधन केंद्रानं रंगीत कापूस शोधून काढलेला आहे आणि जगातला हा एकमेव प्रयोग आहे, पहिलाच प्रयोग आहे. आपण जर हा कापूस पाहिला तर हा तपकिरी रंगाचा कापूस आपल्याला दिसतो. या कापसाचं वैशिष्ट्य म्हणजे जसं जसं हा कापूस वाढतो तसा तसा याचा रंग जो आहे तो अधिक गडद होतो. आणि एकूण या एकूणच सगळ्या या संशोधनाला 10 वर्ष लागली आणि अतिशय महत्त्वपूर्ण हे संशोधन आहे, कारण जंगली जातींवर एकूण संशोधन करून प्रयोग करून हा संशोधन हे जे रंगीत कापूस आहे हा चेतन निघालेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी फार फायदेशीर आहे, कारण या कापसाला जगात चांगली डिमांड आहे आणि खर्च जो आहे एकूणच लागवडीचा आणि संपूर्ण पीक निघेपर्यंत तो अतिशय कमी आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदा, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यांना अतिशय फायदेशीर असं हे संशोधन आहे. 10 वर्ष लागलीत आणि 10 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर शेवटी रंगीत कापूस पुढं आलेला आहे आणि अतिशय महत्त्वपूर्ण हे संशोधन आहे. आपल्यासोबत केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या मुख्य तज्ज्ञ आहेत, वैज्ञानिक आहेत विनीता गोतमारे मॅडम. मॅडम, तुमचं पहिल्यांदा अभिनंदन, कारण अतिशय महत्त्वपूर्ण हा सगळा हे संशोधन होतं. काय सांगाल एकूण या रंगीत कापसाबद्दल, काय वैशिष्ट्य आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही हे सगळं संशोधन केलं? हे संशोधन म्हणजे ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन असं म्हणतो, ज्याचा अर्थ असा आहे की वेगवेगळ्या जातींचा प्रयोग करून त्यांचं क्रॉसिंग करून मग त्याचे जे जनरेशन्स मिळतात त्यातनं सिलेक्शन करावं लागतं. वैशिष्ट्य असं आहे की हे पहिल्यांदाच जंगली जातींचा उपयोग करून अशी ही जात तयार झालेली आहे. याचं नाव आहे MSH 53, ज्याला आम्ही वैदेही 95 सुद्धा म्हणतो. तर यातल्या 2 जाती आहेत, त्या एक रेग्युलर म्हणजे इजिप्शियन कॉटन जी एक पेरेंट आहे आणि दुसरा पेरेंट ज्याला हिरसुटम किंवा अमेरिकन पेरेंट म्हणतो. आणि 2 पेरेंट्स दुसरे जे वापरले गेले आहेत ते जंगली आहेत. तर त्याचा प्रयोग सोपा नसतो, अतिशय बारीक असं काम असते याचं. आणि डबल क्रॉस करून त्याचं जे पहिलं जनरेशन मिळतं त्याला आणखी ॲडव्हान्स करून त्यातनं सिलेक्शन करावं लागतं. त्याला भरपूर वेळ लागतो, 8 ते 10 वर्ष लागतात. आणि प्रत्येक सिलेक्शनमध्ये आपल्याला जसं हवं आहे तसे सिलेक्शन करून पुढे हे जनरेशन नेल्या जातात. आणि याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की साधारणतः रंगीत कापूस किंवा रंग जो असतो तो सूर्यप्रकाश पडल्याने फिक्का होतो किंवा त्याचा रंग आणखी कमी होत जातो. परंतु याच्यात असं आहे की सुरुवातीला जेव्हा, जसं मी दाखवू शकते की जेव्हा हे बोंड उघडतं तर ह्याचा रंग असा फेडेड असतो, लाईट कलर असतो. परंतु जसजसा त्याच्यावर प्रकाश पडतो, सूर्यप्रकाश पडतो, त्याचा रंग असा गडद होत जातो. तर म्हणजे ह्याच्यात एक तर असं आहे की ह्याच्यात कुठल्याच रासायनिक रंगाचा करावा लागणार नाही, उपयोग करून याला रंग देण्याची गरज पडणार नाही, असा नैसर्गिक प्रकारचा हा रंगीत कापूस आहे. मॅडम, व्यावसायिकदृष्ट्या किती याला महत्त्व आहे, किती मागणी आहे आणि शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर सांगाल हा कापूस? ह्याच्यात शेतकऱ्यांसाठी तर भरपूर फायदेशीर आहेच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जंगली जातींच्या काही जीन्स याच्यात आल्यामुळे याच्यावर कीड म्हणजे कमी येते, त्याच्यामुळे फवारणी करण्याची गरज खूप काही पडत नाही. आणि दुसरं म्हणजे आतापर्यंत जे जर्मप्लाझममध्ये अवेलेबल जे होते रंगीत 1-2 रंग होते अवेलेबल, जे आपल्याला अमेरिकेहूनच मिळालेले होते, त्याचा धागा तयार होऊ शकत नव्हता कारण त्याची लांबी आणि मजबूती कमी होती. पण हा जो कापूस तयार केलेला आहे, ही जी जात आहे म्हणजे याचं रजिस्ट्रेशनसुद्धा झालेलं आहे दिल्लीला,
तर ह्याचा धागा आणि त्याची धाग्याची लांबी आणि मजबूती अशी आहे की त्याचा धागा तयार झाला आहे. आम्ही प्रयोग तोही करून पाहिला, धागा तयार करून त्याचं कापडसुद्धा तयार झालेलं आहे. तर हा जर आपण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकलो तर याचा नक्कीच फायदा विदर्भाच्या शेतकऱ्यांना होईल. तुम्ही लागवड कशी केली आहे कापसाची? जी पारंपरिक पद्धतीनं शेतकरी लागवड करतात त्याच पद्धतीनं याची लागवड झालेली आहे की काहीतरी वेगळे आपण याच्यामध्ये? पारंपरिक पद्धतीने तर करताच येते, परंतु आम्ही याच्यात पहिल्यांदाच हाय डेन्सिटी प्लांटिंगनी सुद्धा केलेलं आहे, ज्याला सघन दाट पद्धत म्हणतो आपण. त्या पद्धतीने लागवड करून बघितली आणि अतिशय सुंदर प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे आणि उत्पन्नही छान मिळालं आहे. मॅडम, डिमांड काय सांगाल? कशी डिमांड आहे? याला अजून डिमांड आत्ता आली आहे का? किंवा असेल तर किती याचं जे काही इतर आपला जो पारंपरिक कापूस आहे किंवा बीटी कापूस आहे त्याच्यापेक्षा याला किती जास्त डिमांड असणार आहे? भाव कसा असणार आहे? शेतकऱ्यांसाठी जर हा कापूस उद्या लावतो म्हटलं तर त्यांना याचा फायदा कसा मिळणार आहे? ह्या कापसाला भाव कसा मिळेल आहे हे तर पॉलिसी मेकर्स डिसाईड करतील की ह्याला किती भाव दिला पाहिजे. आणि आमचं बाजारात असं आहे की आमच्याकडून अशी असा एक प्रयत्न आहे की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग घेण्यात यावं, ज्याच्यामुळे आपण जेवढ्या शेतकऱ्यांना देऊ हे बियाणं त्यांना एक आश्वासन दिलं गेलं पाहिजे की बा आम्ही एवढा भाव देऊ आणि तेवढा कापूस ज्या कोणत्या इंडस्ट्रीसोबत टायअप राहील त्यांना तेवढं आश्वासन देणं अत्यावश्यक आहे. एकूणच अत्यंत महत्त्वपूर्ण हे संशोधन आहे आणि या संशोधनाचा फायदा विदर्भातील शेतकरी असेल किंवा जे शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या करतात त्या शेतकऱ्यांसाठी हा कापूस एक आशेचा किरण आहे. आणि आत्ता हे जे संशोधन आहे हे थोडंसं प्राथमिक स्तरावर आहे, अजून काही महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये मान्यता जी आहे ते अजून या कापसाला मिळायची आहे, ती लवकरच मिळेल आणि शेतकऱ्यांसाठी हा कापूस एक आशेचा किरण एक वरदान ठरेल अशी अपेक्षा करूया. संजय डाफ, साम टी व्ही, नागपूर.